पंढरपुरात रुक्मिणी मातेची महालक्ष्मी पोशाखात पूजा, विठुराया सजला पारंपरिक दागिन्यात, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा, तर तुळजाभवानी देवीची सिंह वाहनावरून छबीना मिरवणूक। कोल्हापूरच्या अंबाबाईची नारायणी नमोस्तुते रूपामध्ये आकर्षक पूजा, अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदी आली। कोल्हापूरमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाचा जागर, ज्योतिबाची कमळपुष्पाच्या पाच पाकळ्यांमधील बैठी सरदारी रूपामध्ये आकर्षक पूजा। नवरात्रोत्सव निमित्त कालिका मातेचा यात्रोत्सव जल्लोषात साजरा, रहाट पाळणे खेळण्या विद्युत रोषणाईने परिसर उजळला। हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती दसरा महोत्सवाला प्रारंभ, उंच आकाश पाळणे खेळण्यांची दुकाने आणि मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई ड्रोन कॅमेरात रेकॉर्ड। यवतमाळच्या नेर तालुक्यातील फकरजी महाराज मंदिरामध्ये सात उत्सव साजरा, उत्सवातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश। मुंबईच्या बोरीवलीतील अशोक बाल मित्र मंडळातर्फे नवरात्रोत्सवाचं आयोजन, दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीचं देखणं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। घाटकोपरची आई जगदंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीर संभाजी तरुण मंडळाच्या नवरात्रोत्सवामध्ये पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश, कागदी लगद्यापासून साकारली देवीची मूर्ती। नवरात्रोत्सवानिमित्त नवी मुंबईमध्ये साकारली अंबाबाईची रांगोळी, मिताली सुर्वे यांची कलाकृती। दररोज या रांगोळीमध्ये अंबाबाईच्या साडीचे रंग बदलले जातात। नवी मुंबईच्या वाशी इथं गेल्या 43 वर्षांपासून बंगाली दुर्गा महोत्सवाचं आयोजन, बंगाली संस्कृतीवरील लोकनाट्य आणि लोकगीतांचं सादरीकरण। पंढरपूरमध्ये नवरात्रोत्सव निमित्तानं गरबा आणि दांडिया रासचं आयोजन, अनेक तरुण तरुणींसह महिलांचाही समावेश, गरब्यासह मर्दानी खेळांचाही आनंद घेतला। मंत्री दादा भुसे सप्तशृंगी देवीचरणी नतमस्तक, नाशिकच्या सप्तशृंग गडावर जाऊन त्यांनी आदिमायाचं दर्शन घेतलं। पश्चिम बंगालच्या हावडा इथं भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते दुर्गा मातेची आरती, पक्षाचे नेते सुकांता मुजुमदार, सुवेंदू अधिकारी आणि अग्निमित्र पॉलही उपस्थित होते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित। शरद पवारांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भातील भूमिका विशद केली, तर सगळे एकत्र येतील आणि ही खूप चांगली गोष्ट होईल। ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांची प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार भेटीवर प्रतिक्रिया। शरद पवार प्रकाश आंबेडकर भेट स्वागतार्ह बाब, वंचित महाविकास आघाडीने एकत्र यायला हवं। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची पवार आंबेडकर भेटीवर प्रतिक्रिया। शरद पवार प्रकाश आंबेडकरांची भेट म्हणजे शुभसंकेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं सूचक विधान, तर आरक्षणाच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची, भाजपची भूमिका आरक्षण संपुष्टात आणण्याची, नाना पटोलेंचा भाजपला टोला। पंतप्रधान मोदी लवकरच विधानसभा निवडणुकीनंतर देशाला सरप्राईज देतील, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। जरांगे पाटलांशी सरकारनं इमानदारीनं बोलावं, सरकारनं फसवाफसवीचं राजकारण करू नये, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी झालेले खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेश पाटील एकाच मंचावर, मंत्री हसन मुश्रीफांसोबत महाडिक पाटील यांना एकाच वेळी कोल्हापुरी फेटा बांधला गेला, अनेक वर्षांनंतर महाडिक आणि पाटील एकत्र आले। कर्जतमधल्या सभेनंतर मनोज जरांगेंकडून कोपर्डीतील निर्भयाच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन कुटुंबाची विचारपूस, निर्भयाला लवकर न्याय द्या, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची जरांगेंची मागणी। मराठा आरक्षण लढ्यासाठी 25 ऑक्टोबरला अहमदनगरच्या कोपर्डी गावात एकत्र या, निर्भयाच्या आईचं समाजाला आवाहन। बीडमधील मनोज जरांगेंच्या सभेला रात्री 12 वाजताही नागरिकांची तुफान गर्दी, सभेच्या ड्रोनची दृश्य कॅमेरात गेली। मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारा आरक्षण द्यायचे, यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती अभ्यास करतात। जरांगेंच्या दौऱ्याला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि सरकारमधल्या मंत्र्यांना गावबंदी करण्याच्या इशाऱ्यावरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकत नाही, नारायण राणेंनंतर रामदास कदमांचाही जरांगेंच्या मागणीला विरोध। 26 नोव्हेंबरला हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये ओबीसींची विराट सभा, छगन भुजबळांच्या सह ओबीसींचे बडे नेते उपस्थित राहणार।
ललित पाटीलच्या प्रवेशावेळी संजय राऊतच तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख होते, त्यामुळे त्यांची चौकशी करा, मंत्री दादा भुसेंची मागणी। मुंबई पोलिसांनी ललित पाटीलवर केलेल्या कारवाईचं समीर वानखेडेंकडून कौतुक, ड्रग्ज माफियांच्या राजकीय करेक्शनवर बोलण्यास वानखेडेंचा नकार। मालवणीतील अनधिकृत धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे लोढा यांचे आदेश। पंतप्रधान मोदींच्या दुर्दैवाने नारायण राणे मंत्री झाले, मात्र त्यांची लोकसभेत भाषण करताना कशी विकेट उडते तो तुम्ही पाहिलात। खासदार विनायक राऊतांची नारायण राणेंवर घणाघाती टीका। कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेऊन भाजप सरकारने चूक सुधारली आहे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान। ज्यांनी सही केली त्यांचा राजीनामा घ्या, कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रिया सुळेंची विनंती, तर 2011 साली जीआर वर सही करणारे सध्या सत्तेत सहभागी, सुळेंचं विधान। यवतमाळमध्ये विद्यार्थी आणि सुशिक्षित युवकांचा जल्लोष, शासनाने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्यानं फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा। जळगावमध्ये महाविकास आघाडी विरोधात भाजपचं निषेध आंदोलन, कंत्राटी भरती महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पाप असल्याचा आरोप। वाशिममध्ये भाजपचं सत्यमेव जयते आंदोलन, महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केलं। नाशिकच्या येवल्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी येत्या 24 तारखेला सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती। भाजपचे रोहिदास मुंडेंसह 200 ते 300 कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधलं। पोलीस हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव पोलिसांच्या वतीनं हुतात्मा दिन कार्यक्रमाचं आयोजन, जनतेच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली। छगन भुजबळांचे निकटवर्तीय जयदत्त होळकरांकडून राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांवरून राजीनामा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राजीनामा दिल्याचं समोर। माहीममधील ब्राह्मण देवकृपा सोसायटीचा एकत्रित पुनर्विकास करण्याबाबत बैठक घ्याव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे ब्राह्मण देवकृपा इमारतीतील 175 कुटुंबियांना दिलासा। दसऱ्याला रावण दहन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, जिल्हाधिकाऱ्यांचा व्हायरल पत्रामुळे खळबळ, तसंच आदिवासी बांधवांचा रावण दहनाला विरोध, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी। कोल्हापूरमध्ये सुरा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन, 2 दिवसांपूर्वी पाचगावमध्ये हातात सुरा घेऊन त्यानं दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीचंही निलंबन। बीड जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या एकाला अटक, आरोपीकडून 13 मोटरसायकल जप्त। वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस न पडताही स्वयंचलित हवामान केंद्रात पावसाची नोंद, पीक विमा मिळावा म्हणून पर्जन्य मापक यंत्रामध्ये पाणी टाकलं, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर गोळगावामध्ये आदिवासी कोळी समाजाचा रास्ता रोको, जात वैधता प्रमाणपत्र त्वरित देण्याची मागणी, आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र। चंद्रपूरच्या राजुरा तहसील कार्यालयासमोर भारत राष्ट्र समितीचं रोगग्रस्त सोयाबीन पेटवून आंदोलन, मोजॅक रोगामुळे 80% सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी आक्रमक। राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाची हाक। बीडच्या आष्टी तालुक्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी गेला असता नातेवाईकांनी शिवीगाळ केल्यानं पतीनं आत्महत्या केल्याची माहिती, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। सांगलीच्या आटपाडीमध्ये भाजप युवा मोर्चाकडून महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, महाविकास आघाडी सरकारनं कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचं महापाप केल्याचा आरोप। हिंगोलीच्या दौंडगावात विद्यार्थ्यांची विष प्राशन करून आत्महत्या, महाविद्यालयाची फी भरू न शकल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं। साताऱ्यातील कराड पोलिसांच्या गांजाच्या शेतीवर धाड, संपूर्ण शेतासह शेतकरी पोलिसांच्या ताब्यात, शेतातून गांजा जप्त। नाशिकच्या सिन्नर इथं कॅफेच्या नावाखाली अश्लील आणि अवैध व्यवसाय सुरू असल्याचं उघड, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून 10 हून अधिक कॅफेजवरती संयुक्त कारवाई, पोलिसांनी समुपदेशन करत तरुणाईला उपदेश दिला। विश्वचषकाच्या मैदानामध्ये भारताचा तुल्यबळ न्यूझीलंड सोबत सामना, भारत आणि न्यूझीलंडची पहिल्या 4 पैकी 4ही सामने जिंकून सर्वाधिक 8 गुणांची कमाई, तर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळणार की मोहम्मद शमीला, हा प्रश्न। दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा तब्बल 229 धावांनी धुव्वा उडवला, गतविजेता इंग्लंडचा 4 सामन्यांमध्ये 3रा पराभव, हेनरी क्लासेनचा झंझावाती शतक।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।